लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मनीष लालूसाली ने सांगितलं की मी त्यांचा खबरी आहे, त्याच्यातला एक केपी गोसावी हा फरारी मुजरिम आहे। एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की आम्ही 2 तारखेच्या आधी या दोघांना ओळखत नव्हतो। आमचे जे पंच असताय ते इंडिपेंडेंट पंच असताय। आज जे मी प्रश्न निर्माण करतोय या इंडिपेंडेंट पंचच्या बाबतीत एनसीबीने याचा खुलासा करावा की हा फ्लेचर पटेल कोण आहे, जोनल डायरेक्टर यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सोबत ते फोटो टाकताय, माय लेडी डॉन सिस्टर या नावानी टॅग करताय आणि जोनल डायरेक्टर समीन वाडखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे, त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम ते आयोजित करताय आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये कुठल्याही सीआरपीसी मध्ये जे गुन्हा दाखल होतो त्याच्या बाबतीत कुठलीही केस उभी करायची असेल ते ज्या ठिकाणी घटना घडते किंवा ज्या ठिकाणी जो काही सीज असेल छापेमारी असेल त्यासाठी तिकडे जे एखादा प्रतिष्ठित नागरिक आजूबाजूतली लोक ते बोलून त्यांचा पंचनामा करणं हे कायदेशीर तरतूद आहे। आता मी काही माहिती आपल्याला देतोय, त्याच्या पंचनाम्याचे फोटो पण माझे ट्विटरवर मी टाकतोय। फ्लेचर पटेलनी कुठले कार्यक्रम आयोजित केले त्याचे फोटो मी माझ्या ट्विटरवर टाकलेले आहे। लेडी डॉन ज्यांना ते सांगताय माय सिस्टर लेडी डॉन त्याचे फोटो मी टाकलेले आहे। आता एनसीबीनी 3 केसेसमध्ये आजपर्यंत जे माझ्याकडे माहिती आलेली आहे, म्हणजे आम्ही गेले 1 वर्षामध्ये जे केसेस झाले त्याची थोडा माहिती गोळा करतो आणि त्याच्यात इंडिपेंडेंट पंचेस कोण कोण आहे त्याची माहिती गोळा करत असताना 3 केसेसमध्ये माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे। पहिला केस नंबर आहे CR No. 38/20, जे सर्च ऑपरेशन करण्यात आला, रेड करण्यात आली, तिथे मालमत्ता बरामद करण्यात आला, त्याच्यात 25 नोव्हेंबर 2020 साली हे पंचनामा करण्यात आला। या पंचनामेमध्ये फ्लेचर पटेल हे पंच आहे, चांगलं आहे, प्रतिष्ठित नागरिक आहे, त्याला पंच करण्यात आला हे आम्ही स्वीकार करतोय। पण पुन्हा 1 केस नंबर आहे CR No. 16/20, 9 डिसेंबर 2020 साली जे सर्च ऑपरेशन झाला त्याच्यात पण फ्लेचर पटेल हे पंच आहे। मग आणखीन एक पंचनामा आहे CR No. 2/21, 2 जानेवारी 2021 ला हे रेड करण्यात आली, त्याच्यात पंचनामा करण्यात आला, त्याच्यात पण पंच हे फ्लेचर पटेल आहे। म्हणजे इंडिपेंडेंट पंच यांच्या फॅमिली फ्रेंड असताय की हे प्रश्न निर्माण होत आहे। इंडिपेंडेंट पंच तुम्ही सांगताय, तुमचे जवळची लोक हे पंचनामेमध्ये पंच निर्माण करताय, म्हणजे हे सगळे पंचनामे ही सगळी कारवाई हे ठरून केली काय हे याच्यातून स्पष्ट होते। सीआरपीसी कायदेमध्ये जर केसेसमध्ये एकच हॅबिच्युअल पंच ठिकठिकाणी केसेसमध्ये दिसत आहे म्हणजे या केसेसमध्ये तथ्य नाही असं कोर्टानी बरेचदा हे निष्कर्ष काढलेला आहे। म्हणजे जे मी आजपर्यंत बोलत राहिलो की फर्जीवाडा या एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे, आता या 3 केसेसमध्ये जे पंच आहे फ्लेचर पटेल हे एक व्यक्ती 3 केसमध्ये कसे पंच झाले याचे उत्तर हे समीर वानखेडे यांना
देना हे बंधनकारक है, गरजेचं आहे. समीर वानखेडे फ्लेचर पटेलचे काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्या सोबत कुठे कुठे जात आहे? कुठला रॅकेट या मुंबईमध्ये सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय दहशत निर्माण करताय? काय इंडस्ट्रीमध्ये हे सगळे लोक दहशत निर्माण करून पैसे उकळण्याचं काम करताय काय? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहे. आम्ही आज त्यांना पुन्हा सांगतोय की प्रेस कॉन्फरन्स घ्या. दोन प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर खुलासा ज्ञानेश्वर सिंगजींनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं होता की नवाब मलिक प्रेज्युडिस आहे, त्यासाठी हे ते प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहे. त्यांनी सांगितलं होता की आम्ही इंडिपेंडेंट पंच असतो. हा फ्लेचर पटेल हा पंच तुमचा हा इंडिपेंडेंट आहे काय? केवळ तुम्ही ठरून केसेस खोटे करताय, घरातली माणसं पंच करताय, लोकांना फसवताय. आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये या फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरू आहे याचा खुलासा पुन्हा आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन या एनसीबीने केलं पाहिजे, ही आम्ही मागणी करतोय. नवाब तुम्हाला वाटतं की फ्लेचर पटेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने पैशांसाठी हे सगळं केलं जात आहे? आता लेडी डॉन कोण आहे याच्या उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करते याची पण माहिती आपण स्वतः गोळा करा. म्हणजे आम्ही जे प्रश्न निर्माण करतोय की इंडिपेंडेंट पंच हाव इट कॅन बी अ फॅमिली फ्रेंड ऑफ अ ऑफिसर, हे सगळे प्रश्न आहे. आता खुलासा ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन करत राहिलेले. मला अपेक्षा आहे या बाबतीत पण ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करतील. फोटो मधून असं कुठेतरी दिसतंय की त्या ज्या लेडी डॉन म्हणतात त्या समीर वानखेडेंच्या बहीण किंवा त्यांचे नातेवाईक दिसतात. नाही आता हे लेडी डॉन सिस्टर असंच मला हे सगळं दिसलेलं आहे. पण काही लोक मला बोलत आहे की हे ॲडव्होकेट आहे, लॉ फर्म याचं आहे, चित्रपट सेनेच्या एका राजकीय पक्षाचे ते नेते आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेचसे लोक त्यांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावत असत आहे, वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहे, हे फ्लेचर पटेल लेडी डॉन हे कुठला नेक्सेस आहे मी काय बोलू शकत नाही. जेव्हा माहिती येईल त्याच्या बाबतीत या नेक्सेसच्या बाबतीत पण पर्दाफाश करू. पण हे अशा पद्धतीने पंच एकच वापरून ह्या ज्या कारवाई केल्या जातात प्रत्येक ठिकाणी या पंचाला बोलवून अशा पद्धतीने कारवाई केल्या जातात? नाही नाही, निश्चित रूपाने पंचनामेची एक पद्धत आहे. एकच व्यक्ती प्रत्येक केसमध्ये जर पंच असेल तर हे केसेस खरे आहे की खोटे हे कोर्टामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. मला वाटते हॅबिच्युअल पंच फॅमिली फ्रेंड ऑफ समीर वानखेडे हेच हा विषय आहे. तेच प्रश्न आम्ही निर्माण करतो, त्याचे उत्तर वानखेडेजी देतील.